लाले 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 मम्मी की तारीख थोड़े प्रॉब्लम साठी अरे लांबी वाला लागला। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। आता तुम्ही मला बॅग घालून बघत असाल, मी जवळजवळ 15-20 मिनिटं झाली बॅग घालून बसलोय, पाऊस थांबायचा वेट करते। रेनकोट घालून जाऊ शकते जिम आहे, बट नको मला कटाले ते रेनकोट घालायला। पाऊस मी काय बाहेर जावायला निघल्यावर का पाऊस येतो, यो राग अशी फोर व्हीलर घ्यावं लागल, पण पैसे नाही करायचं काय, गरीब आहे मी, गरीब मी विचार करते छत्री घेऊन जाऊ। न मम्मी पण जरा बाहेर गेली तर एकटाच बसलोय, कौशी बसलोय, कॉफी वगैरे पिली, फ्रेश झालो न बरं ब्लॉग जिमशी आल्यावर स्टार्ट करेन। पण आता यो इन्सिडेंट सांगायला पाहिजेच तुम्हाला, कारण आवरा डोकाचे इन्सिडेंट झालाय तर मला 9 जिमला जायचं होतं, आता 9:30 झालं। शिस्तीन छत्री घेऊन निघलोय, छत्री घेऊन निघलोय आणि थोडा पुरा जाऊन पाणी थांबायला पाहिजे। आई सर राग येईल का नाही म्हणा, आज माझा प्लॅन होता मुंबईला जाईल बरं मी, फ्लॅश खराब झाली, बट पाऊस असला तर नाही जाणार, बघूया मुंबईला तर तेवढा परत नसेल, खाली पाऊस कमी झाला तुम्हाला मी बोललेलो। आता मी छत्री वित्री घेऊन मस्त आरामात आलो, आता पाऊस परत तो ऊन आला नाही। माझे साथीदार आहेत अमन, सौरभ आणि यो ट्रेनर आहे माझा, ट्रेनर ऐसा तुम्हाला वाटेल पण ऐसा आहे। बॉडी बॉडी बनवली का नाही मी, बॉडी हो रही फिर बॉडी बन रही की नाही मेरी, 2 दिन में बॉडी हा खरच बोलते खरे चाचाओ की काढे कशी वाटते बॉडी गाइस, चांगले कसा चांगले का थोडी कशी घेतली। आता बघा तू 2 महिने रुक जाओ, 2 महिने बाद आता जिम में। गाइस जिम मध्ये मारुतीची पेंटिंग बघा कसले, वा क्रेजी। मी आले पहिला खुले ऐसा चालू ते फक्त, कारण तर चप्पल असतं पाय म्हणून जरा लांबशीत दर्शन घ्यायचा। जय श्रीराम। अभिनय आता मनाया सोडला, ऊन पडलंय कडक, चालत आलो असतो तर छत्री घेऊन चालत यावं लागलं असतं, न जाता नाही कधी पाऊस पडत होता। आता चाललो घरा, अंघोळ वगैरे करते, फ्रेश होत आहे, मुंबईला जाते मी जरा सर, काम आहे तो करून घेते, कामात टाकली नाही पाहिजे, आज टाईम भेटलाय तो काम करून घेते। काय बोलत ये ये करण, नाव काय तुझा, हा व्हिडिओ बघतस का, लरू आला त्याला घाबरलाय तो। थँक्यू डेंजर, डेंजर मी आता रेडी झालतो, काय झालं मुंबईला 12:30 ट्रेन होती ती गेली वाटतं, रत्तात जावं लागलं, आजाला फोन केलता पण आजा झोपलाय। असा छोटी छोटी पोरा पण अशी म्हणजे बघता नवरी तर मला असं भारी वाटतंय र, न मी काय करते व्हिडिओ नाही बनवत नीट, न मधीन मधीन गॅप होतय, सो आता रेग्युलर सगळ्या व्हिडिओ व्हिडिओ येते, रील्स बिल्स सगळा करायचा ट्राय करते मी, जवढा जमल तेवढा एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला, बघूया कसा होतंय। आणि तुम्ही पण असाच सपोर्ट करत राहा, असा म्हणजे भेटली ना मला वेगळाच आनंद होता, असं सगळी भेटल्यावर माणसं म्हणजे जी मला बघतान यूट्यूबद्वारे, आणि आवरा भारी वाटतं का नाही सगळ्यांशी भेटून, एकदम असं हॅपी फील होतं, काहीतरी करते असं वाटतं, क्रेझी वाटतं काय क्रेझी। चला आता मी रेडी होते ना जातो मुंबईला, पाऊस नाही आला पाहिजे। फायनली आता मुंबईला जाऊन निघलो, मम्मी बोलतो मी पण येते, चल मग बोलतो एकटाकाला जातो, मी येतोय सोबत तर बरं चल मग जायचं, मम्मीला पण काही काम नाही, आई गेली वावल्याला आईच्या दयाशी, तर म्हणलं बरं जाऊ चला, आता लय घाईमध्ये आहे नंतर भेटतो तुम्हाला। 1:29 ट्रेन आहे आणि 20 सेकंद बाकी, आता बेलापूर स्टेशनला पोहोचलो, CST ट्रेन येईल डायरेक्ट आमची, बसून आरामात जाऊ, एक घ्यावं लागेल म्हणायचं वाटतं, मी एकटा चाललेलो मम्मी बोलते एकटा कला जातो, चल मी येतो सोबत बरं चल, नुसतं एकटा एकटा नसतो बघा जावायला बरं चला। विचार केलेला का बरं झोपल अर्धा तास, झोपणे आले डेंजर सी, नुसतं आलंच येते र, वातावरण चेंज होते त्याच्या मुलं, लवकर उठलेलो आज म्हणून वाटतं, 8:30 उठलो, 9 उठलो मग, 9 उठून रेडी झालो, 9:30 वाजता जिमला जाऊन निघलेलो, आता पोहोचायला 1 स्टेशन बाकी आहे, मस्जिदला पोहोचलो, मस्जिदची रॉड घेऊ का फिशिंगची, फिशिंग रॉड घेवायची, तुम्ही कवा जाईल फिशिंगला, हां टाईम भेटेल का म्हणा, टाईम आहे पण काय आता शिव काय कैसा करायचा त्या काय समजा, पण असा मजा म्हणून मला आवडतं, त्या पहिला कोणच्या तरी सोबत जाव नंतर मग विचार करावा घेवायचा, नुसताच आवडते म्हणून घेवायचा नंतर विचार येतं, असंच करून राहतं करत
त्याचे मूल्य जरा विचार करून वस्तू घ्यावं जी कंची झाली तुझी. फायनली गाइस मुंबईला पोहोचलेलो आहोत. पहिला जाऊन फ्लॅश नेट करूया, नंतर बघू असंच फिरू जरा असं काही घ्यावं असं वाटलं तर घेऊ. तुला काय पाहिजे? काही नको सर, काही आवरला तर घेऊ. आम्ही ऐसं आलो फक्त माझ्या फ्लॅशसाठी, कारण आपले घर काही अजून सुधरवू शकत. काय माहित सुधरवत पण असतील, बट मनात नाही माहिती. फोटो करत आहे मागं घेऊन काय सगळी ही बिल्डिंग, की बिल्डिंग म्हणजे हे सगळं मागं घेऊन फोटो काढतो. बाबाचा पण काढतो, तुझा पण काढू का सांग. पुस्तक बिस्तक घेऊ, पुस्तक घेत मी न वाचत नाही. आता एखाद चांगला पुस्तक भेटला तर घेईन न वाचील मी असं तुम्हाला वाटत. टाइमच नाही भेटत नाही रे मला पुस्तक वाचायला. दिवसांचे अर्धा तास तरी पुस्तक वाचायला देत जाईन आता मी. काय वाटतं हे बॉम्बे लाले 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 मम्मी की तारीख पुरा तेला लाले लाले ड्रेस पाहिजे आणशी ना साधा कमी पण कसा ये कवा ते साईडला पोचताय असं वाटतंय. लय पण कस आता 15 ऑगस्ट आलाय तर ऋत्वीला घ्या होता काय 15 ऑगस्टला स्कूलमध्ये त्यांचं चालल का. आपण बहुत ऊन लगने लगा है अभी, घर पे बारिश हो रही थी. कैमेरा मार्केट ला लो होता अवेलेबल तो पाहिजे का कैमेरा. अरे चणे खायला पाहिजे तुम्ही. गोप्रो घेऊ का कॅमेरा घेऊ. जाऊ दे चला काहीच नाही घेत पहिला तो काम करून दे. सगळी कॅमेरा बिमेरा काही लागला ना सगळी लोक आहे तंक. बहुतेक लोक आयशी जातात. काही कॅमेरा रिलेटेड प्रॉब्लेम झाला किंवा नवीन कॅमेरा घेऊत असला तर थोडा रेट सस्ता मध्ये भेटतो. आता बॅटरी दाखवली आहे फ्लॅश, त्यांना थोडासा प्रॉब्लेम होता. थोडेशा प्रॉब्लेमसाठी अवरी लांबेवायला लागला, कमीच केला नाही फक्त थोडासा जरासा झालेला ना बॅटरीचा म्हणजे जे सेल असताना त्याचा इश्यू झालेला थोडा. आता आमचा काम झाला लगेच झालं 5 मिनिटांनी झालं काम ना. आता बरं आयसात फिरत फिरत काही घेवायच्या गोष्टी बघतून मम्मी लावलो गेटवेला फिरायला जावायचा का तर बोलतो नको त्यासाठी सगळी पाहिजे बोलतो आपण घरांची. बरं ठीक आहे सगळी येऊ एक दिवस ना जाऊ. मुंबईमध्ये गर्मी आयशी तो काफी राही का नाही डेंजर गर्मी. आजारी बरात वगैरे जाऊन आजाराने तर नको जीव आणलाय मना. मित्र विचारते बोलतो काही का ती नुसत्या झालाय नि लवकर ब्लॉग मध्ये बोलतो. अरे बरं दमलो आजाराने बस बघा कसल्या असत्याडे करतो. चालता चालता आठवला मोबाईलचा कवर बिवर खराब झालाय तर मम्मीच्या मोबाईलसाठी कवर घेतलाय एक ना. आता ग्लास पण चेंज करू बरं काय वापरत नाही. हा साऊंड खराब झालाय मोबाईलचा, साऊंड सुधरवायला न्यावायला लागेल. आज संध्याकाळी लवकर करा गेलं होतं गरम करते रे लय मी नुसता का नव्हतो आवरा गरम कर दमलो. आमचा सगळा काम झालाय. खावायला बघत होतो पण बरं बाहेरचा नको खावायला. नारळ पाणी वगैरे बघत होतो तो नाही भेटला. लईच गरम करतोय ना बेकार बेकार गरम करतोय. आया बघा यो काय तो टनल मध्ये सगळा भेटते ना. आता डायरेक्ट करा जाऊ दमलो बाई मुलां. नेरूळ स्टेशनला पोहोचलो आम्ही. ट्रेन लागली तर अशी खारकोपर म्हणजे आमच्या गावात जाऊ शकतो. पण मला वाटते बसलाच गेलो पाहिजे अजून अर्धा तास बाकी आहे ट्रेन निघाला. दौऱ्यानं मी पोहोचू अर्ध्या तासात ना घरा. घर आलो मी घर आलेले माद्रा सगळी बाहेर आली का. ए चिन्या 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 तर मोठा हो बघा हेच मोठा कस ना इंडिया झाला की इंडिया. सो आता फ्रेश वगैरे होतंय जरासा अंग टाकते आराम करते. हा 7 वाजला आम्ही मम्मीचा मोबाईल घेऊन आलो. आता साऊंड केलाय ना तो साऊंड नीट करायला. आता साऊंड टाकला बघू कसा आवाज होतो. नेट बी नाही चल रहा डाउनलोड बिनलोड हे काय बघू. डाउनलोड व्हिडिओ आहेत माझ्या बोलो चुप चालू माणसं डेली ब्लॉग आहे. डेली ब्लॉग मध्ये सगळं दाखवेल तुम्हाला ओरिजिनल मिळेल का. हो गय ना ठीक आहे परफेक्ट झालं. आता काहीच आता घरी जाऊन मम्मीला खुश कर. फायनली आता घर आलो. फोन कसा वाटला मम्मी काय आहे ना पाणीपुरी शेवपुरी
मम्मीला बोलते शाहू पुरी पाहिजे. मी जिमला चाललेलो होता तर मग घेऊन येतोय मला. आता जिमला जाते रेडी होते दिवसात दोन टाइम जिमला. आवरा फ्री टाइम भेटला हल्ली म्हणा काय मम्मी आऊ सुना. मम्मीच्या बोलतो वन लाइनर भारी असतान बोलतो. म्हणजे काय समजते का आता मी तुला बोललो ब काल काहीतरी का आतापासून ऐसा करील तर लगेच तू बोललीस हा केलास त्याला बोलता वन लाईन असा सीन. आणते मम्मीला मग शेवपुरी आणि जाते जिमला जरासा शोल्डर मारते ना आल्यावर लाईव्ह जाईल युट्यूबला. BGMI केलं जेवून लाईव्ह जाईल म्हणजे 10 वाजेपर्यंत आणि 12 वाजेपर्यंत लाईव्ह करील झोपल आणि परत उद्या सकाळी 8 वाजता उठून जिमला जाईल. असा करत करत मी प्रॉपर सगळा शेड्यूल असं होणारच नाही माझ्याशी ना बघूया. चला चला होईल 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 चला मम्मीचा भरोसा आहे बोलल्या. सो आता मम्मीसाठी पाणीपुरी घेतली पाणीपुरी करते शेवपुरी घेतली. आता शेवपुरी देते मम्मीला आणि होऊ दे खुश. मम्मीला शेवपुरी घेऊन आलो खा चला आता शेवपुरी. मी चाललो जिमला तीन टाइम जिम करूया गाईज. एके साईडला कार्यक्रम लावून शेवपुरी खाऊया गाईज. लिलीला पण पाहिजे का लिली तुला पाहिजे का शेवपुरी शेवपुरी खाऊया. मी चाललो कपडा दुसरा घालायला पाहिजे खरं फॅशन शोला नाही चाललं जर की काय मी अच्छा ओके शेवपुरी किती दिवसातून फुल खुश. लई इच्छा असते नाही खावायची पण मी खाऊन नाही ते बाहेरचा जास्त आजारांचा सीन नको. कदाचित खाला तर ठीक आहे तेवढा काही टेन्शन नाही. ब्लॉग इथंच एंड करतंय दमलोय पक्का न लवकरच झोपते आज मी बघा काय बसलाय. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय.